नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी मी कायमच ब्रेकिंग न्यूज घेऊन येत असतो. तर आजची ब्रेकिंग न्यूज आहे, उपशिक्षकाचा पगार पदवीधर शिक्षकांपेक्षा अधिक. सातव्या वेतनमध्ये करिश्मा, दुरुस्त शासनादेश निघणार काय? सांगली पुढारीची बातमी आहे. नियुक्ती तारीख समान असताना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चितीमध्ये पात्र पदवीधर शिक्षकाचे मूळ वेतन हे उपशिक्षकाच्या मूळ वेतनाहून कमी दिसत आहे. मूळ वेतनातील हा करिश्मा पात्र पदवीधर शिक्षकांवर अन्याय करणारा ठरत आहे. त्यामुळे दुरुस्त शासन आदेशाद्वारे हा अन्याय दूर होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. सातवा वेतन आयोग दिनांक 1 जानेवारी 2016 पासून लागू झाला आहे. सातव्या वेतन आयोगानुसार पहिला पगार एप्रिल 2019 मध्ये मिळणार आहे. त्यामुळे वेतन निश्चितीची कार्यवाही सध्या जोरात सुरू आहे. ग्रेड पेनुसार पे मॅट्रिकच्या तक्त्यावरून वेतन निश्चिती केली जात आहे. या दरम्यान काही त्रुटीही समोर येत आहेत. सातव्या वेतन आयोगात ग्रेड पे 4200 सुधारित वेतन S13 मॅट्रिक्समध्ये व ग्रेड पे 4300 सुधारित वेतन S14 मॅट्रिक्समध्ये निश्चित केले आहे. दरम्यान नेमणूक तारीख समान असलेल्या दोन शिक्षकांचेच उदाहरण वेतन निश्चितीतील एक त्रुटी समोर आणत आहे. हा घ्या एक पुरावा. दोन्ही शिक्षकांची नेमणूक तारीख समान आहे. उपशिक्षक पदावर त्यांची नेमणूक झालेली आहे. दोन्ही शिक्षक पात्र पदवीधरसाठी पात्र आहेत, पण एका शिक्षकाने मात्र पदवीधर पदोन्नती स्वीकारली तर दुसऱ्याने नाकारली. सहाव्या वेतन आयोगात पात्र पदवीधर पदोन्नती नाकारलेल्या उपशिक्षकाचा ग्रेड पे 4200 होता, तर पात्र पदवीधर पदोन्नती स्वीकारल्याने दुसऱ्या ग्रेड शिक्षकाचा ग्रेड पे 4300 रुपये झाला. त्यानुसार दोन्ही शिक्षकांच्या वेतनात फरक पडला. मात्र पदवीधर पदोन्नती स्वीकारलेल्या शिक्षकाचे वेतन काढले, पण सातव्या वेतन आयोगात पात्र पदवीधरचा लाभ झालेल्या शिक्षकाचे वेतन उपशिक्षकापेक्षा कमी झाले आहे. पात्र पदवीधर पदोन्नती न स्वीकारलेल्या उपशिक्षक पदावरील या शिक्षकाचे मूळ वेतन S13 मॅट्रिक्सनुसार 50,500 रुपये. महागाई भत्ता गरबाडे वगळून होत आहे. तर पात्र पदवीधर स्वीकारलेल्या शिक्षकाचे मूळ वेतन 50,400 रुपये होत आहे. पात्र पदवीधर शिक्षकाचे मूळ वेतन हे पे मॅट्रिक्सनुसार उपशिक्षकाच्या मूळ वेतनापेक्षा 100 रुपयांनी कमी होत आहे. सातव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चितीचा हा उलटा प्रवास चर्चेचा ठरला आहे. तर मित्रांनो, असेच काही करिश्मे सातव्या वेतन आयोगामध्ये अनेक उघडकीस येणार आहेत. ते करिश्मे, ते बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी इमानदारीने करणार आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, तसेच आमचं चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नवीन विषयासह, नवीन बातमीसह, नवीन करिश्म्यासह लवकरच येत आहे. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, नमस्कार.